नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत झटपट अशी वेज थाळीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते ती तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतली त्याच वाटीने दोन वाटी पाणी घातले पाव चमचा हळद अर्धा चमचा तेल घालूयात तर कुकरचे झाकण लावून याच्या आपण तीन ती चार ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर आता कणिक तयार करून घेऊयात मी ते गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाच्या पीठात मीठ टाकत नाही तुम्ही टाकत असणार तर टाकू शकता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेतलेले आहे आता ही कणिक झाकून ठेवूयात आता आपण भेंडीची भाजी करून घेऊयात एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले अर्धा चमचा जिरे व लसणाच्या पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत एक बटाटा बारीक चिरून घातलेला आहे बटाटा मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं छान परतवून घेऊयात बटाट्याचा हलका कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यात आता मसाले टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट थोडी हळद व्यवस्थित मिक्स करून घेतले तिखटाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर यात चिरलेली भेंडी टाकून घेतली चवीनुसार मीठ घालूयात एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे व गॅसची फ्लेम मीडियम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भेंडी वाफवून घेऊयात साधारण तीन ते ती चार मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेले आहे पुन्हा एकदा हलवून घ्यायचे व मिडियम फ्लेमवर पुन्हा दोन ते ती तीन मिनटं झाकण न ठेवताच भेंडी छान परतवून घेऊयात आता यात आपण कोथिंबीर घालूयात तयार आहे आपली झटपट अशी भेंडीची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला खूपच छान लागते भेंडीमध्ये आपण बटाटाही घातला आहे त्यामुळे भेंडीला छान चव येते आता आपण वरणाची फोडणी तयार करून घेऊयात एक चमचा तेल घेतले त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक करून घातलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं हिंग चार ते पाच हिरव्या मिरच्या त्यात आता एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे एकदा हलवून घ्यायचे गॅस कमी करायचा आहे क गॅस कमी करून झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊयात साधारण दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून टोमॅटो एकदा स्मॅश करून घ्यायचे टोमॅटो आपले व्यवस्थित शिजलेले आहे त्यात आपण आता शिजलेली तुरीची डाळ टाकून घेऊयात अर्धा ग्लास पाणी मी इथे घातलेले आहे पाण्याचे प्रमाण तुम्ही अजून थोडे वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालूयात थोडा गुळाचा खडा मी इथे घातलेला आहे त्याऐवजी साखर घातली तरी चालेल कोथिंबीर घालूयात वरणाला छान उकळी आली की दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर गॅस बंद करावा तयार आहे आपले फोडणीचे वरण आता आपण जिरा राईस तयार करून घेणार आहोत कुकरमध्ये एक चमचा तूप घातलेले आहे एक चमचा जिरे जिरे छान तडतडल्यावर एक वाटी पाणी घालूयात आणि त्याच वाटीने एक वाटी तांदूळ मी अर्धा तासापूर्वीच विज़, भिजत ठेवले होते ते तांदूळ घातले चवीनुसार मेढी घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेतले झाकण लावून याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करावा आता आपण पन पनीर मसाला बनवून घेऊयात कढईत दोन चमचे तेल घेतले एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा आठ ते दहा लसूण पाकळ्या काळी मिरी आणि लवंग प्रत्येकी पाच ते सहा दोन बेलदोडे आणि छोटा आल्याचा तुकडा यात घातलेला आहे दोन कांदे हुबे पातळ चिरून घेतले तेही त्यात घालूयात मीडियम फ्लेमवर हे कांदे आता छान परतवून घेऊयात पाच ते सहा मिनटं कांदे छान परतवून घेतले अशा प्रकारे त्याचा कलर बदलला की कांदे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ते गार झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचे आता त्याच त्याचकडे आधीचे एक चमचा तेल होते त्यातच आता एक चमचा तूप घालूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद व अर्धा चमचा धने पावडर इथे घातलेली आहे मी इथे काश्मीरी तिखट वापरलेले आहे त्याला रंग छान येतो त्यात आता दोन टोमॅटोची प्युरी मी घालणार आहे दोन टोमॅटो बारीक दळून घेतले त्याची प्युरी इथे घातलेली आहे मीडियम फ्लेमवर साधारण तीन ते चार मिनटं छान परतवून घेतले त्यात आता कांद्याची पेस्ट घालूयात कांदा बारीक वाटून घेतला ते घातले पाणी न घालताच ही पेस्ट तयार केलेली आहे पुन्हा मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घेतले छान तेल सुटलेले आहे ते त्यात आता एक ग्लास पाणी घालूयात चवीनुसार मीठ घातले कोथिंबीर घालूयात गॅस फुलच ठेवलेला आहे भाजीला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची त्यात आता दोनशे ग्रॅम पनीर घातले एक चमचा काजू पावडर पनीर मी इथे तळून घातलेले नाही तसेच घातलेले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही तेलात परतवून मग पनीर घालू शकता आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर दहा मिनटं भाजी छान शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर भाजी एकदा हलवून घेऊयात भाजी आपली तयार झालेली आहे आता जरी थोडी पातळ वाटत असली तरी गार झाल्यानंतर भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करावा तयार आहे आपली मसाला पनीरची भाजी आता आपण शिरा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलेले आहे व एक वाटी रवा इथे घातलेला आहे मी बारीक रवा इथे घातलेला आहे तर मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनटं रवा छान भाजून घेऊयात रव्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपण रवा छान भाजून घेऊयात मस्तच रव्याला सुगंध छान आलेला आहे म्हणजे आपला रवा भाजून झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे काजू बदाम आणि खिशमिश घातलेले आहे दोन मिनटं व्यवस्थित परतवून घेतले आणि मी इथे दोन वाटी दूध घातलेले आहे तुम्ही एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असेही घालू शकता दूध मी इथे गरम करून घेतलेले आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध मी इथे वापरलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यात आता पाऊन वाटी साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता साखर व्यवस्थित रव्यात विरगळेपर्यंत छान रवा मिक्स करून घ्यायचा आहे थोडी वेलची पूड घातली अर्धा मिनटं व्यवस्थित परतवून घेतले व तयार आहे आपला प्रसादाचा शिरा आता चपाती लाटून घेऊयात एक छोटा गोळा घेतलेला आहे तो पी कोरड्या पिठात घोळवून घेतला व लाटण्याने थोडं लाटून घ्यायचे त्याला आता तेल लावूयात त्यात आता थोडे कोरडे पीठ घातले सर्व बाजूंनी व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दाबल्यानंतर कडा व्यवस्थित दाबल्यानंतरच आपली चपाती टम्म अशी फुकते पुन्हा कोरड्या पीठ लावून घेतलेले आहे अशा पद्धतीने गोलाकारात पण चपाती लाटून घेणार आहोत चपाती कडेकडेने लाटून घ्यायची आहे मध्ये अगदी पातळ करायची नाही चपातीच्या कडा आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आहे एकीकडे तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर आता थोडे तेल घातले गॅस फुल ठेवूनच आपण चपाती भाजून घेणार आहोत चपाती भाजताना जास्त वेळा उलट पालट करायची नाही एकदा उलटल्यानंतर खालची बाजू व्यवस्थित गोलाकार फिरवत भाजून घ्यायची चपाती बघू शकतो आपली अगदी टम्म अशी फुकते आहे चपाती सर्व बाजूंनी आपली फुगलेली आहे ती आता उलटी करून घेऊयात खालची बाजूही भाजून घेऊयात खालची बाजू भाजून झाल्यानंतर चपाती काढून घेतली तयार आहे आपली प्रसादाचा शिरा फोडणीचे वरण जिरा राईस मसाला पनीर आणि भेंडीची भाजी चला तर आपण आता सर्व करून घेऊयात मसाला पनीर बघू शकता तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर भेंडी आणि बटाट्याची भाजी भेंडी आपली अजिबात चिकट झालेली नाही प्रसादाचा शिरा ठेवूयात जिरा राईस फोडणीचे वरण मऊ लुसलुशीत अशी चपाती आणि पापड तयार आहे आपली झटपट अशी वेज थाळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि फॅमिली रे रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेलला ऑन करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद